सर्वप्रथम गावकुंड मोदी या प्रकरणाविषयी मी बोले कि उमेश गरडे नामक व्यक्ति गावकुंड मोदी ने गावातील ग्रामीण भागातील व्यक्तींना खूप त्रास देत होता, त्यांची क्रिमिनल हिस्ट्री पण होती। त्या व्यक्तीच्या विरोधात काही लोकांनी तक्रार दिली आणि माननीय नानाभाऊ पटोले हे केल्यानंतर त्या व्यक्तीने प्रेस घेऊन सांगितलं की बाबा मी त्यांची माफी मागणार आहे आणि मीच गावकुंड मोदी मला म्हणून बोलता, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण झालं असताना सुद्धा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष मुंबई तेजिंदर तिवाना यांनी खोडसाळपणाने न्यायालयाची दिशाभूल करण्याकरिता अर्धसत्य अर्धवट माहिती ही न्यायालयासमोर 156(3) आणि सेक्शन 200 करता जो अर्ज दाखल केला त्यामध्ये अर्धवट माहिती दिली की माननीय नानाभाऊ पटोलेजी यांनी सन्माननीय आदरणीय पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्याविषयी वक्तव्य केलेलं आहे असं त्यांचं ते त्यांनी पिटिशन दाखल केली आणि त्यामध्ये त्यांच्या विरोधात FIR व्हावा आणि पोलिसांद्वारे इन्क्वायरी व्हावी ही त्यांची मागणी होती। परंतु हे जे प्रकरण जेव्हा आलं त्यामध्ये माननीय नानाभाऊ पटोलेजीने सांगितलं होतं की ह्या गावकुंड मोदी घरडे याच्याविषयी आहे आणि घरडे नामक व्यक्ती जो उर्फ मोदी म्हणून ओळखला जातो त्याही व्यक्तीने प्रेस कॉन्फरन्सद्वारे माहिती दिलेली होती, त्यांच्या पत्नीने, त्याचबरोबर पोलीस स्टेशननी याच्यावर दुजोरा दिला की हा गोंदी गावामध्ये उमेश गरडे यांना गावकुंड मोदी बोलतात कारण की त्यांची पत्नी सुरू दिलेली आहे। यातील ह्या ज्या नंतरच्या डेव्हलपमेंट आहेत ही माहिती कोर्टासमोर मांडली गेली नाही। जेव्हा आम्हाला कळालं न्यूज माध्यमातून की अशा पद्धतीची तक्रार दाखल झालेली आहे, त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही साक्षांकित प्रत सर्टिफाईड कॉपी काढून त्यात पाहिलं असता असं निदर्शनास आलं की अर्धसत्य कोर्टासमोर मांडलं जात आहे। 28 तारखेला आम्ही त्यामध्ये इंटरव्हेन्शन केलं आणि माननीय न्यायालयासमोर या सर्व बाजू मांडल्या, न्यायालयाने त्या बाजू ऐकून घेतल्या, त्याचबरोबर तेजिंदर तिवाना यांचे वकील गुप्ताजी यांनाही सांगितले की तुम्ही याच्यावर तुमचं म्हणणं मांडा, ते म्हणणं घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की हे अर्धसत्य सप्रेशन ऑफ मटेरियल फॅक्ट त्याचबरोबर फ्रॉड अपॉन कोर्ट हे करण्याचा प्रयत्न होतो आहे। उलट पक्षी सदरील तेजिंदर तिवाना यांनी गावकुंड मोदीच्या प्रकरणामध्ये सन्माननीय नरेंद्र दामोदरदास मोदी पंतप्रधान मोदीजी यांचं नाव वापरून त्यांनी देशद्रोहाचा त्याचबरोबर पंतप्रधान या पदाचा वापर त्यांच्या स्वतःच्या पॉलिटिकल राजकीय याच्यासाठी केलेला आहे। या सर्व बाबी लक्षात घेऊन 11 तारखेला माननीय शिवडी न्यायालय यांनी आदेश केला की यामध्ये FIR करत नाही आहे आणि पोलीस इन्क्वायरी केली जाणार नाही आहे। राहिलं दुसरं प्रकरण जे लोया जस्टिस लोया यांच्या बाबतीतलं, आता या आज 2 सत्कारमूर्ती आणि त्याचबरोबर सतीश उकेजनी यांनी खूप मेहनत केलेली आहे, याच्यात मेहनतच नाही आहे, मागच्या सरकारनी त्यांना खूप दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यांना खूप धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला, खोटे गुन्हे दाखल केले गेले आणि एवढंच नाही आहे तर वेळोवेळी त्यांच्यावरती हेरही पाठवले गेले आणि हेरगिरी केली गेली। परंतु त्यांनी खूप धाडसीने हे प्रकरणामधील जे महत्त्वाचे काही एव्हिडन्सेस म्हणतो जे कागदपत्र आहेत ते पुढे आणलेले आहेत, SDM साहेबांसमोर प्रोटेस्ट पिटिशन दाखल केलेलं आहे। या प्रकरणाला संबंध महाराष्ट्रभर आम्ही प्रत्येक जिल्हानिहाय जिथे जिथे मी जाईन तिथे तिथे आम्ही या प्रकरणामध्ये आलेले नवीन एव्हिडन्सेस समोर घेऊन जाणार आहोत। सर्वप्रथम आम्ही सर्वांना ह्या एव्हिडन्सच्या माध्यमातून जागृत करून प्रोटेस्ट पिटिशन जे फाईल केलेलं आहे त्याही संदर्भात आम्ही माहिती देणार आहोत। दुसरं, या लोयाजींच्या प्रकरणामध्ये त्यांच्या परिवाराला, कारण हे शासकीय दौऱ्याच्या दरम्यान केलेला खून आहे असं ते नवीन एव्हिडन्सेस जे मिळाले आहेत त्याच्यावरून प्रायमा फेसी ते दिसतं आणि आहे, त्याला आम्ही माननीय मेहरबान न्यायालय नागपूर असेल, उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, तिथे टेक्निकल ज्याही गोष्टी आहेत त्याची पूर्तता करून पुढे घेऊन जाणार आहोत। या जस्टिस लोयाजीच्या प्रकरणाला जे नवीन एव्हिडन्सेस समोर आलेले आहेत त्याच्यामध्ये असं स्पष्ट दिसतं की या प्रकरणात खूप मोठे व्यक्ती यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कट कारस्थान रचून त्यांची हत्या केलेली आहे। त्याच्यात आम्ही मागही करतो आहे की त्यांच्या परिवाराला शासकीय नोकरी आणि मुआवजा मिळायला पाहिजे। न्यायालयामध्ये तक्रार दाखल झाली तर आम्ही कायदेशीर प्रक्रियाने साक्षांकित प्रत ज्याला सर्टिफाईड कॉपी म्हणतो ते आम्ही मागून घेणार,
त्यामध्ये आम्हाला जर असं दिसून आलं, ढळून आलं की अर्धवट सत्य, खोटी माहिती, खोटे डॉक्युमेंट, फ्रॉड फॉर्जरी अशा पद्धतीचे जर डॉक्युमेंट दिसले आम्हाला, तर आम्ही माननीय त्याच कोर्टासमोर अर्ज करणार आहोत. तो इंटरव्हेशनचा असेल, प्रायव्हेट तक्रार असेल, त्याचबरोबर 340 CRPC सेक्शननुसार परज्युरीचा असेल, पोलीस स्टेशनला डायरेक्ट तक्रार असेल. या सर्व स्टेप्स आम्ही घेणार आहोत. याच्याकरता आमच्याकडे तज्ज्ञ अनुभवी 30-30, 40-40 वर्ष यामध्ये काम करणारे क्रिमिनल साईड असेल, इलेक्शनचे असेल तर इलेक्शनच्या याच्यामधले एक्सपर्ट लोक जे आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही याच्या न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. आणि जे कोणी यामध्ये इन्वॉल्व असतील, आजी माजी मंत्री असतील, त्याचबरोबर जे ट्रोलर्स आर्मी ज्याला आपण म्हणतो, जी 40 पैसे घेऊन किंवा आता 2 रुपये रेट झाला आहे असं म्हणतात, त्या आर्मीचे कोणी हेड असतील किंवा ते हे असतील, त्यांनाही आम्ही त्याच्यात आरोपी बनवू. आणि यापुढे खालच्या न्यायालयापासून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत आम्ही त्यांना, जोपर्यंत त्यांना न्यायालयीन प्रक्रियेतून जे काही शिक्षा आहे ती शिक्षा त्यांना मिळणार नाही तोपर्यंत आम्ही ते प्रकरण थांबवणार नाही. न्यायव्यवस्था ही सक्रिय आहे, न्यायव्यवस्था ही खूप चांगल्या पद्धतीने काम करते. उमेश गर्डे नावाच्या प्रकरणामध्येच तुम्ही बघा, उमेश गर्डे उर्फ मोदी प्रकरणामध्ये न्यायालयाने खूप चांगला न्याय केलेला आहे. परंतु सजग होणं नागरिकांनी हे करायला पाहिजे. आपल्यास मी मगाशी एक तुम्हाला कविता वाचून दाखवली की घाबरायला नाही पाहिजे, समोर या. ज्या पद्धतीने इंग्रजांनी जे वातावरण बनवलं होतं की आमच्या विरोधात जाल तर तुम्हाला एक्झिक्यूट केलं जाईल, तुम्हाला हे केलं जाईल, त्याच पद्धतीने आज देशभर वातावरण आहे. घाबरून नाही जायचं आहे. भारताचं संविधान मजबूत, कणखर आणि खूप प्रभावी आहे. त्याचबरोबर न्यायालयीन प्रक्रिया ही खूप मजबूत, कणखर आणि प्रभावी आहे. ती कुठेही कोणासमोर झुकणारी नव्हती, नाही आणि नसणार. त्यामुळे जनतेने जिथे कुठे तुम्हाला अशा पद्धतीचे खोटे तक्रार करणारे असतील किंवा अशा पद्धतीने जर कोणी असंविधानिक पद्धतीने काही करत असेल, तर आपण प्लीज विधी मानवाधिकार आणि RTI काँग्रेस पार्टीचा जे विभाग आहे, वकील असाल तर विधी डिपार्टमेंटला जॉईन व्हा. मानवाधिकार आणि RTI कार्यकर्त्यांना आम्ही रिक्वेस्ट करतोय की आपण प्लीज आमच्यासोबत जॉईन व्हा. जॉईन व्हायचं नसेल तरी एक सजग नागरिक म्हणून आपण आमच्याकडे तक्रार, त्यासंबंधीची माहिती देऊ शकता, जेणेकरून आम्ही पुढील प्रक्रिया आणि कार्यवाही त्यावर करू.